पोहोचवायचो. दुर्दैवाने कमी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला यश आलेलं आहे. आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं असेल की जेवढं खपत आपली रुटीन असायची भाजीपाला फळामध्ये, तर दुर्दैवाने ती त्यालाही फटका बसलेलाही वस्तुस्थिती आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर मग फळ उत्पादक शेतकऱ्यांचं, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचंही बऱ्याच ठिकाणी नुकसान झालं, ही पण वस्तुस्थिती. तर कलिंगडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आपण बघितलं असेल की द्राक्षांचंही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला आंबा असेल, संत्रा असेल, सुरुवातीच्या काळामध्ये त्यालाही थोडे दर कमी मिळत होते, पण आता आंब्याला बऱ्यापैकी 500 रुपयाच्या पुढे डझनाला भाव त्या ठिकाणी मिळतो आहे. द्राक्षालाही जे काही अगदीच 15-20 रुपयापर्यंत द्राक्षाचा जो भाव गेला होता, तर शेतकऱ्यांच्या मुलांनी अनेक चांगले प्रयोग केले. छोटे छोटे किट्स तयार करून थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम शेतकऱ्यांच्या कुटुंबाने त्या ठिकाणी केलं. कृषी विभाग असेल, पणन विभाग असेल, यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. आणि शेतात कष्टाने पिकवलेला माल मग छोटी छोटी गावं असतील किंवा छोटी शहरं असतील, मोठी शहरं असतील, त्यामध्ये थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं नाविन्यपूर्ण प्रयोग अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी त्या ठिकाणी केलं. आणि मोठ्या प्रमाणात त्याला त्या ठिकाणी यश पण आलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. कृषी विभागाने यामध्ये विभागाच्या सचिवांच्या पासून तर अगदी गाव पातळीवरच्या कृषी सेवकाच्या पर्यंत या संदर्भामध्ये लक्ष घातलं. आणि आपण बघतो आहोत की साधारणतः दिवसाला 2000 टनाच्यापेक्षा जास्तीचा कृषी माल आपण ग्राहकांपर्यंत, ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं त्या ठिकाणी यशस्वी झालेलो. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा मध्ये मार्गक्रमण करीत असताना आपल्याला माहिती आहे की आता खरीप हंगामाचंही नियोजन आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करायला आपण घेतलेलं आहे. खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेला हा कृषी विभाग, शेतकरी बांधव, माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर, शेतकऱ्याच्या मुलावर ही जबाबदारी दिलेली असताना आपल्या शेतकरी बांधवांच्यासाठी जेवढं जेवढं करता येणं शक्य आहे आमचा विभाग त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांची संकल्पना आहे की शेतकरी बांधव चिंतामुक्त झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण असलं पाहिजे. आणि म्हणून मला खात्री आहे की तुमच्या सर्वांच्या कष्टावर आपण सर्वजण मिळून त्यांचे जे विचार आहेत ते निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण निश्चितपणे यशस्वी करूया. आता बोलत असताना संजोग चरंजन यांचं म्हणणं आहे की काही कर्ज माफी झाली नाही, जिल्हा अमरावती. संजोगजी, मी आपल्याला नम्रतेने सांगतो की पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं असेल की डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांनी 2 लाखपर्यंतचं थकीत पीक कर्ज 2015 ते 2019 या कालावधीतलं कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला. आणि साधारणतः 30 लाख शेतकऱ्यांची ती संख्या आहे. आणि आतापर्यंत माझ्या माहितीनुसार 21 लाख शेतकरी बांधवांना साधारणतः 12,000 कोटी रुपयांचं थकीत पीक कर्ज उर्वरित जे त्यांच्यासाठी, मला वाटतं की लॉकडाऊन उठला की ही परिस्थिती निवडली की त्यांच्या खात्यावर ते वर पीक कर्ज वर वळत करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या वतीने पूर्ण केली जाईल. आणि हे करीत असताना बँकांना सरकारने कळवलेलं आहे की या निकषांमध्ये जे शेतकरी पात्र आहेत तर त्यांना तुम्ही येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज देण्याची प्रक्रिया तुम्ही राबवा, राज्य शासनाने त्याची हमी घेतलेली आहे. आता मागच्या महिन्यामध्ये जे काही अधिवेशन संपन्न झालं मार्च महिन्याच्या कालावधीमध्ये, त्या अधिवेशनामध्ये 2 लाखाच्या वरील थकीत पीक कर्ज आणि रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी 50,000 रुपयाचं घोषणा केलेली आहे. मला
जाऊन तिथे दर निश्चित केला जातो। शेतकरी बांधवांनाही तो दर योग्य वाटला तर त्या दरामध्ये तो व्यापारी तो कांदा स्वतःच्या खळ्यावर घेऊन जातो। लॉकडाऊनच्या काळामध्ये कामगारांचाही मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाला आणि जो काही कांदा आपला बांगलादेश पाकिस्तान इतर भागामध्ये जो काही कांदा जायचा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तो कांदा तिकडे थांबल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या। मला वाटतं की आता काही प्रमाणात का होईना परंतु शेतकऱ्यांचा कांदा मार्केटमध्ये जातोय त्याच्यामध्येही 200-300 रुपयाचा दर कमी मिळतो आहे किंवा कांदा गोण्यांमध्ये पॅक करून द्यावा लागतोय अशाही शेतकरी बांधवांच्या तक्रारी आहेत। निश्चितपणे याच्यातनं मार्ग काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल। या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या साधारणतः 140 लाख हेक्टर क्षेत्रावर आपल्याला 16 लाख क्विंटल जे काही बियाणं आपल्याला लागणार आहे तर त्याच्या अगेन्स्ट 17 लाख क्विंटल बियाण्याची उपलब्धता त्याचं नियोजन आपण केलेलं आहे। त्याच्यासोबतच साधारणतः पाठीमागच्या वर्षाला 33 लाख मेट्रिक टन आपल्याला रासायनिक खतं लागली होती आताच्या घडीला 43 लाख मेट्रिक टनाची आपण मागणी केलेली असताना 40 लाख मेट्रिक टन आपल्याला खतांचं केंद्र शासनाने मान्यता दिलेली आणि आताच आपल्याकडे 50% साठा उपलब्ध आहे आणि म्हणून कोणालाही बियाण्यांची कमतरता पडणार नाही कोणाला खतांची कमतरता पडणार नाही हे एक मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो। ज्या शेतकरी बांधवांना आपल्याला त्यांना अपेक्षित असलेलं बियाणं असेल त्यांना अपेक्षित असलेली खतं असतील जर त्यांना उपलब्ध होत नसेल तर आपल्या स्थानिक पातळीवरच्या कृषी विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांशी आपण संपर्क करा तुमच्या शेताच्या बांधावर ते बियाणं आणि ती खतं उपलब्ध करून देण्याचं काम कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून दिलं जाणार आहे। सिद्धेश्वर शिरलजींचं म्हणणं आहे की पीक कर्ज खरीपासाठी कधीपासून वाटप होईल। मला वाटतं की मे महिन्यापासूनच खरीप हंगामाच्या साठी पीक कर्जाचं वाटप करावं अशा प्रकारचे बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सूचना केलेल्या आहेत। सहकार मंत्री महोदयांनी त्या पद्धतीने सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत। मक्याचे बाजार खूप उतरलेले आहेत असं गणेश निकम बोलतात। ही वस्तुस्थिती आहे की आपण बघितलं असेल की कोरोनाचा सर्वात आधी जर फटका कोणाला बसला असेल तर तो सुरुवातीच्या काळामध्ये पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की पोल्ट्री व्यवसायामध्ये पोल्ट्रीचं जे फीड आहे त्याच्यामध्ये मका मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापरला जातो। पूर्वीच्या काळामध्ये 1700-1800 रुपयाच्या दराने आपला मका जायचा आणि तो आता एक साधारणतः 1200-1300 रुपयापर्यंत येऊन पोचला आहे। ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून निश्चितपणे याही संदर्भामध्ये आपण कसं मक्याला चालना देता येईल त्या दृष्टिकोनातही नियोजन करायला घेतलेलं आहे। माधव आसोले साहेबांचं म्हणणं आहे की कापूस पीक विमा कधी मिळणार हिंगोलीहून त्यांचा प्रश्न आहे। माधवजी आता जे काही पीक काढणी प्रयोग असतात लॉकडाऊनमुळे ते काही प्रमाणात थांबलेले होते आम्ही स्वतः पीक कंपन्यांशी संवाद साधतो आहोत। मला अपेक्षित आहे की ह्या आठवड्यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि पुढच्या आठवड्याच्या पासून कापूस असेल हे जे काही 2-3 पिकांचे आपल्याला पीक विमा राहिलेला आहे तर ते पीक विम्याचं वाटप त्या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल। नितीनजी पाटील साहेबांचं म्हणणं आहे की खतांचे आणि बियाण्याचे काळाबाजार होणार नाही याची काळजी घ्या। नितीनजी मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राच्या
आत्ताच मी जे काही सांगितलं की 140 लाख हेक्टरच्या साठी लागणारं बियाणं, लागणारी खतं याचं पूर्ण नियोजन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. जर कोण काळा बाजार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल, त्यांच्यावर फौजदारी गुन्हेसुद्धा दाखल केले जातील. एवढंच नाही तर त्या कंपनीच्या मालकावर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि म्हणून सर्वांना मी विनंती करेन की कृपा करून आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि गेल्या अनेक वर्षांच्या पासून शेतकरी बांधव अडचणीत आलेला असताना कृपा करून असं कुठलाही काळा बाजार म्हणा किंवा जास्तीची साठवणूक करण्याचं काम कोणी करू नका अशा प्रकारची मी विनंती करतो. आकाश पाटीलजींचं म्हणणं आहे की कापूस खरेदी कधीपासून चालू होणार आहे अमरावती जिल्हा. कापूसची जी काही एकाधिकार खरेदी आहे यापूर्वीचा मला वाटतं की चालू होती, परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये जी बंद झालेली होती आत्ता मागच्या 4 दिवसाच्या पासून कापूस खरेदी सुरू झालेली आहे. परंतु त्याची केंद्र वाढवा आणि जो काही फर्दरचा किंवा थोडासा कमी दर्जाचा जो कापूस आहे त्याची खरेदी वाजवी दराने करा अशा प्रकारची विनंती सहकार पणन मंत्री महोदयांना आम्ही केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांच्याही कानावर ही गोष्ट त्या ठिकाणी घातलेली आहे. मंदार शिंदे मस्त माहिती आहे, चला मी आपला आभार व्यक्त करतो. आणि म्हणून या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना आज मी या ठिकाणी या विभागाचा एक तुमचा प्रतिनिधी म्हणून बोलत असताना माझी शेतकरी बांधवांच्या तरुणांच्या साठी माझी विनंती असणार आहे की ज्या पद्धतीने आपण हा अतिशय कष्टपूर्वक प्रवास करतो आणि कष्टाने पिकवलेला माल बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की शेतकऱ्यांनाही 2 पैसे कमी मिळतात आणि ग्राहकाला 2 पैसे जास्तीच्या दराने तो माल त्या ठिकाणी उपलब्ध होत असतो. आणि म्हणून गट शेतीच्या माध्यमातून असेल किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून असेल आपण कृषी विभागाने अनेक प्रयोग केले आणि शेतकऱ्यांच्या कष्टाने पिकवलेला माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तसा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मी सर्वांना विनंती आवाहन करेन की कोरोना तर वाईट गोष्ट आहे, त्याचा मुकाबला आपण सर्वजण करतो आहोत, परंतु त्याच्यातनं जी एक गोष्ट आम्हाला शिकायला मिळाली की कष्टाने पिकवलेला माल शेतकऱ्यांची मुलं आता थेट ग्राहकापर्यंत पोहोचवत आहेत. मला वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही निश्चय केलेला आहे उत्पादनात वाढ करत असताना ही जी काही कष्टाने पिकवलेला माल ग्राहकापर्यंत पोहोचवणं याला सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये जास्ती फोकस करून आम्ही तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांना 2 पैसे जास्तीचा दर त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. सोयाबीन बाजार रोज चालू करा असं सतीश मानेजींचं म्हणणं आहे. अमोल जोत साहेबांचं म्हणणं आहे की अकोला पीक विमा कधी मिळेल. मला वाटतं की कपाशी आणि सोयाबीन या पिकांच्या व्यतिरिक्त इतर पिकांचा पीक विमा देण्यात आलेला आहे. साधारणतः 5,000 कोटी रुपयाच्या पर्यंतचं पीक विम्याचं वाटप आतापर्यंत त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण बघितलं असेल की यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय राज्यपाल महोदय यांनी पीक विमा कंपन्यांशी संवाद साधला की लवकरात लवकर पीक विमा शेतकरी बांधवांना मिळाला पाहिजे. कृषी विभागाच्याही सर्व अधिकारी महोदयांनी माझ्यापासून तर आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी सारखा आम्ही संपर्क केला, बैठका केल्या आणि मला सांगायला आनंद होईल की पहिल्यांदा जानेवारी महिन्याच्या पासून पीक विम्याचं नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे पण मला या ठिकाणी नम्रतेने सांगायचं आहे. शेतमाल घेऊन जाणाऱ्या वाहनांना नितीन पाटील साहेबांचा दुसरा प्रश्न आहे की स्पेशल पासेस देण्यात यावे नांदेड जिल्हा. ही तर सोय यापूर्वीच करण्यात आलेली आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून पासेस देण्यात येतात किंवा RTO कडे आपण ऑनलाईन अर्ज जरी केला
तरी अर्ध्या तासाच्या आत तुम्हाला तो पास उपलब्ध होईल आणि राज्यात कुठेही किंवा इतर राज्यांमध्येही आपल्याला शेतमाल वाहतुकीला कुठलीही अडचण त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. कांदा संदर्भात माहिती द्या तर मला वाटतं की मी कांद्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी माहिती दिलेली आहे. ओमकार जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा मिळालेला नाही. मी स्वतः उद्याच या संदर्भामध्ये माहिती घेईल आणि आपल्याला कळवण्याचं त्या ठिकाणी व्यवस्था करेन. दिगंबर पाचूरकरजींचं म्हणणं आहे की 2 लाखवरील कर्ज कधी, म्हणजे कर्जमाफीच्या संदर्भातला कदाचित तुमचा प्रश्न असेल तर पहिल्या टप्प्यातली जी काही कर्जमाफी होती 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मी आपल्याला त्याची आकडेवारी पण सादर केलेली आहे. पहिला टप्पा तो संपला की येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुरू होईल. कापूस खरेदीसाठी आणखी काही उपाय करावेत. निश्चितपणे माननीय केंद्रीय कृषी मंत्री तोमर साहेब यांच्याशी मागच्या 10 दिवसापूर्वी जेव्हा VC माध्यमातून संवाद साधण्याची संधी मला मिळाली तर केंद्रीय कृषी मंत्री महोदय तोमर साहेबांना आम्ही विनंती केलेली होती की साधारणतः 25-30% कापूस अद्याप शेतकरी बांधवांच्या घरी पडून आहे आणि म्हणून त्याची खरेदी झाली पाहिजे. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली होती आणि काही प्रमाणात कापूस खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत परंतु ते जास्तीचे सुरू करावे लागणार आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्या पद्धतीने पणन मंत्री महोदयांना विनंती करण्यात आलेली आहे. पांडुरंग पाटील साहेबांचं म्हणणं आहे की कापूस विकायचा राहिले परभणी जिल्हा. मला वाटतं मी तीच माहिती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की मध्यंतरीच्या कालावधीमध्ये केळी पिकाचं केळी फळांचंही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना कमी दर उपलब्ध झाले. कलिंगड असेल टरबूज असेल काही शेतकरी बांधवांचे तर त्यांचं शेतातच त्या ठिकाणी नुकसान झालं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून अशा या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला कोरोनाशी युद्ध करीत असताना त्याच्यातनं मार्गक्रमण करायचं आहे आणि येणाऱ्या खरीप हंगामाचं खऱ्या अर्थाने मला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधायचा होता. स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक जिल्ह्याचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं होतं परंतु कोरोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ते करता आलं नाही आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली की आपल्या जिल्ह्याचं खरीप हंगामाचं शेतकरी बांधव असतील किंवा त्यांच्याशी संवाद साधून आपण नियोजन करावं आणि त्या पद्धतीने बऱ्यापैकी नियोजन आता पूर्ण झालेलं आहे. कृषीविषयक सर्व गोष्टी GST वगळाव्या अशा प्रकारची सूचना आहे. मला वाटतं की हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार असं 2 पातळीवरचा विषय असतो. पांडुरंग पाटील साहेबांचं म्हणणं आहे की दूध योजनेचे पैसे मिळालेले नाहीत 1 महिना झाला. आपण जर याचं सविस्तर माहिती दिली तर निश्चितपणे मी स्वतः त्याचं तपास करीन. आपण बघितलं असेल की लॉकडाऊनचा जरी कालावधी असेल तरी पण प्रत्येक शेतकऱ्याने केलेला फोन असेल माझ्यापासून आमचे राज्यमंत्री महोदय विभागाचा प्रत्येक अधिकारी शेतकरी बांधवांचं फोन अटेंड करतो आहे. तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर प्रयत्न करतो आहे. कुठे जर एखाद्या तसा विषय नाही परंतु एक 20-25 दिवसापूर्वी थोडं सुरुवातीला 2 दिवस कुठेतरी शेतकऱ्यांच्या वाहनाला जर कुठे अडवलं गेलं शेतीमालाला जर अडवलं गेलं तर त्या ठिकाणी आम्ही विनंती करून ते सर्व सुरळीत करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. सुरेश मैपालजींचं म्हणणं आहे की ठिबक विषयी माहिती दिली नाही. ठिबकच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने आपण केंद्र शासनाने अनेक गोष्टींना जे वगळलं होतं एक्झाम्पशन दिलं होतं तर ठिबक आणि मल्चिंग पेपरच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री महोदय तोमर साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याच्यातनं त्यालाही एक्झाम्पशन द्यावं की जेणेकरून येणाऱ्या खरीप हंगामाच्या मध्ये
कारण शेतकऱ्यांना मे महिन्यामध्येच त्याची सर्व व्यवस्था करावी लागते आणि म्हणून त्याला त्याच्यातनं वगळावं अशा प्रकारची विनंती आपण केंद्रीय मंत्री महोदयांना केलेली आहे. कांद्याचे बाजारभाव कमी झालेत याही संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री महोदयांना नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावं अशा प्रकारची विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. कापूस व पीक तूरचा पीक विमा कधी मिळणार आहे? मी आपल्याला आता सांगितलं की साधारणतः एवढ्या 8 ते 10 दिवसाच्या नंतर कापूस आणि तुराचा पीक विमा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आम्ही त्यांना केलेल्या आहे. पन्नास हजाराचं जे काही रेग्युलर कर्जफेड करणारे शेतकरी मी आपल्याला आत्ताच माहिती दिली की पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज त्याचा पूर्तता झाली की पुढच्या टप्प्यामध्ये 2 लाखाच्या पुढचे कर्जधारक शेतकरी बांधव आणि रेग्युलर कर्जधारक कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाईल. ज्यांची शेती दुसऱ्या काही शेतकरी लोकांना कर्ज माफी मिळाली नाही. कापूस पीक विमा कधी मिळेल? मला वाटतं की बबलू आउटेजी मी आता ही माहिती आपल्या समोर सविस्तरपणे त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी बोलत असताना मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की हवामानाचाही अंदाज या ठिकाणी चांगला आहे. पोखरा योजनेच्या संदर्भामध्ये आजच आम्ही मी स्वतः पालघरचा पालकमंत्री या नात्याने तिथं ध्वजारोहणाच्यासाठी गेलो होतो. पोखराच्या जे आमचे प्रमुख आहेत त्यांच्यापासून तर अनेक फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील अनेक शेतकरी बांधवांशी आम्ही लाईव्ह संवाद आज त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न उपस्थित झाले होते त्यांचे पण उत्तर आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहे आणि म्हणून 15 जिल्ह्यांच्यासाठी आणि 5,000 पेक्षा जास्ती गावांच्यासाठी नानाजी देशमुख ही जी काही पोखरा नावाची योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून जे काही पात्र लाभार्थी आहेत ज्यांना यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे किंवा त्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे काही लोकांचं त्याचे जे काही पेमेंट्स राहिले होते तर तेही येणाऱ्या दिवसांमध्ये देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि म्हणून पोखरा योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या दृष्टिकोनातही आम्ही त्या ठिकाणी काळजी घेणार आहोत. पोखरा योजनेच्याच धर्तीवर आपण बघितलं असेल की आपण शेतकरी आता उत्पादकता वाढवण्यामध्ये त्यांनी स्वतः कष्ट केले कृषी विभागाने मार्गदर्शन केलं आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव यशस्वी झालेले आहेत अर्थात देश पातळीवर आणि जगाच्या पाठीवर आणखी आपल्याला जाण्याची आवश्यकता आहे. परंतु हे करीत असताना त्याच्यासोबतच मला वाटतं की क्वालिटी दर्जेदार मालाची निर्मिती करणे त्याच्यासोबतच माल मार्केटमध्ये नेत असताना स्वच्छ करणं त्याचं ग्रेडिंग करणं त्याच्यासोबतच त्याच्यासाठी गोडाऊनची निर्मिती करणं त्याच्यासोबतच कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणं शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करणं त्याचं ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था करणं या सर्व गोष्टींच्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाने आपण स्मार्ट नावाची योजना आणलेली आहे आणि म्हणून गट शेतीचे जे शेतकरी बांधव असतील किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांना या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बळ देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांना मी विनंती करेन की येणाऱ्या दिवसांमध्ये गट शेतीच्या माध्यमातून आपण एकत्रितपणे या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्याही माध्यमातून आपण पुढे या. अनेक फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये यांना ताकद देण्याचं काम कृषी विभागाच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून केलं जाणार आहे.
शेतकऱ्यांना लोकांबरोबर संवाद ठेवा असं ओमकार मोराडे यांनी सांगितलेलं आहे. तुमची ही अतिशय रास्त सूचना आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की 23 जानेवारी हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जन्मदिनांक आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुका पातळीवरच्या पासून तर जिल्हा पातळीवरच्या कृषी कार्यालयांमध्ये आपण एक संवाद कक्ष शेतकरी बांधवांच्यासाठी सुरू केलेला आहे की ज्या कक्षामध्ये त्या कार्यालयामध्ये शेतकरी बांधवांना जर काही अडीअडचणी असतील तर त्या ठिकाणी ते मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि तो टेबल सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना केली आहे की कदाचित आपल्या विभागाशी संबंधित प्रश्न असेल तर तो ताबडतोबीने सोडवावा किंवा कायदेशीरची काही नियमाप्रमाणे माहिती असेल तर शेतकरी बांधवांना उपलब्ध करून द्यावी. आपल्या विभागाच्या व्यतिरिक्त इतर विभागांचा जरी विषय असेल तरी त्याचं नोटिंग करण्यात यावं, ते लिहून घेण्यात यावं आणि त्या विभागाशी संवाद साधून आता उदाहरणार्थ एखाद्या शेतकरी बांधवाचा ट्रान्सफॉर्मर जवळ आला असेल तसा तो ऊर्जा विभागाचा जरी विषय असेल तरी त्याचं नोटिंग केलं जाईल आणि ऊर्जा विभागाशी संपर्क साधून तो ट्रान्सफॉर्मर ताबडतोबीने दुरुस्त करून द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केली जाणार आहे. आणि म्हणून आमचा गाव पातळीवरचा कृषी अधिकारी असेल तर त्या सर्वांना आम्ही सूचित केलेलं आहे की आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जा, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जा, शेतकऱ्यांशी संवाद साधा. येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या जे काही संशोधन संस्थापन ज्या आहेत त्यांनासुद्धा आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधायला सांगणार आहोत. याच्या पलीकडे आपण एक प्रयोग करायला घेतो आहोत की जेणेकरून आम्ही जर आमच्याशी बोलतो आहोत तर हे राजकारणी लोक आहेत, हे तर नेहमीचं भाषण देत असतात किंवा हे बोलत असतात असा समज गैरसमज असतो. आणि म्हणून शेतकऱ्याने अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे पण शेतकरी आहेत की ज्यांना आम्ही शेतकरी बांधवांचं आयडॉल म्हणून आम्ही त्यांना संबोधतो. त्यांनी अनेक स्वतःच्या पायावर त्यांनी नवीन नवीन प्रयोग केलेले आहेत आणि त्याच्यातनं खूप चांगली दिशा देण्याचं काम ते करतायत. आणि म्हणून अशा शेतकरी बांधवांचा कदाचित राज्य सरकार केंद्र सरकारने गौरव केलेला आहे. कदाचित काही गौरवापासून दूरही असेल, त्यांना त्यांच्याशी काही घेणं देणं पण नाही त्या गौरवाशी, तर अशा शेतकरी बांधवांना एकत्रित करून आम्ही त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्यांचं एक त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा होकार घेऊन त्यांनीही इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना करणार आहोत आणि त्याचा डाटा एकत्रितपणे करण्याचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. अकोला जिल्ह्यात नाफेड तूर खरेदीचा वेग वाढवा. निश्चितपणे महाराष्ट्राने पाहिलं की खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा कोण असेल तर तो शेतकरी बांधव. आणि म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये वेळ प्रसंगी स्वतः हाल अपेष्टा सहन करून शेतकरी बांधव जगाला अन्नधान्य फळं पुरवण्याचं काम त्या ठिकाणी करताय. आणि म्हणून समाजालाही माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती असणार आहे की जो जगाचा पोशिंदा ज्यांना आपण बोलतो, शेतकरी बांधवांना देशाचा कणा बोलतो, कारण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मी कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती आवाहन करेन, प्रत्येक वेळेसच मी बोलत असतो की ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे कृपा करून त्यांनी शेतकऱ्यांची फळं विकत घ्या, भाजीपाला विकत घ्या, दूध विकत घ्या, अंडी विकत घ्या. त्याच्यासोबतच ज्यांची परिस्थिती नाही त्यांनाही एक सेवा भावनेतून आपण ही भाजीपाला फळं जर आपण उपलब्ध करून दिली तर निश्चितपणे शेतकऱ्यांनाही त्या माध्यमात आधार मिळू शकतो. आणि म्हणून आपण यासाठी आपण पुढे या अशी पण मी आपल्याला विनंती करतो. कापूस खरेदी केंद्र सुरू करा अशा बऱ्याच सूचना आहेत. मला की या संदर्भामध्ये कालच मी माननीय मंत्री महोदय पाटील साहेबांशी दूरध्वनीवरून संपर्क केलेला आहे.
आणि खरेदी केंद्र वाढवावीत अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली आहे. आज ॲग्रोवनच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली, ॲग्रोवनचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांना विनंती आवाहन करतो की करोनाचा मुकाबला करीत असताना आपण सर्वांनी कृपा करून जे काही निकष राज्य सरकार केंद्र सरकारने सूचना केलेल्या आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करावं. करोनाचा मुकाबला आपण सर्वजण मिळून करू आणि करोनाचा पराभव करू. कृपा करून आपण सर्वांची आपण स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या गावाची काळजी घ्या. आपण सर्वजण एकत्रितपणे जर आलो तर आणि तरच करोनाचा पराभव आपण करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.